नमस्कार, सुप्रभात, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी आहे. आयकर विभागानं शिवसेना नेते यशवंत जाधवांवरती मोठी कारवाई केल्याची माहिती आहे. शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्याशी संबंधित 40 मालमत्ता जप्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामध्ये भायखळ्यातील 26 फ्लॅट्स जप्त करण्यात आलेत. वांद्र्यातील 5 कोटींचा एक फ्लॅट आहे आणि भायखळ्यातील हॉटेल इम्पिरियर क्राऊन जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कंत्राटदार अग्रवालांच्या माध्यमातून ही मालमत्ता खरेदी केल्याचा त्यांच्यावरती आरोप होता. तसंच आयकर विभागानं यशवंत जाधव यांचे मेहुणे विलास मोहिते आणि पुतण्या विनीत जाधव यांना देखील समन्स बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आयकर विभागानं यशवंत जाधव यांच्याशी संबंधित एकूण 40 मालमत्ता जप्त केल्या आहेत. यामध्ये भायखळ्यातले एकूण 26 फ्लॅट्स आहेत जप्त करण्यात आलेत. वांद्र्यातील 5 कोटींचा फ्लॅट आहे आणि भायखळ्यातील हॉटेल इम्पिरियर क्राऊन सुद्धा जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच संदर्भात आपण अधिक बोलूयात न्यूज 18 नेटवर्कच्या वरिष्ठ संपादक प्रीती सोमपुरा आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेत. प्रीतीजी, एकूणच यशवंत जाधव यांच्यावरती झालेली ही सर्वात मोठी कारवाई म्हणावी लागेल, काय याबाबत सांगता येईल? आता काही दिवसापूर्वी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी यशवंत जाधववर इन्कम टॅक्सची धाड केली होती आणि त्यामध्ये जे सर्च केलं होतं त्यामध्ये आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी 41 प्रॉपर्टीज अशी आहे जे यशवंत जाधवनी विकत घेतलेली होती 2 वर्षापूर्वी. ते सगळं प्रॉपर्टी अटॅच केलेली आहे. जे 40 पेक्षा जास्त जे प्रॉपर्टी आहे त्यामध्ये 31 जे आहे ते फ्लॅट आहे आणि बाकी जे आहे ते काही ऑफिसेस आहे, हॉटेल्स आहे, ते सगळं जे आहे आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी सीज केलेला आहे. आणि त्यामध्ये बांद्रामध्ये त्यांनी 5 कोटीचा एक फ्लॅट घेतला होतं जे बांद्रा काटर रोड मध्ये आहे. ते प्रॉपर्टी पण त्यांची अटॅच झालेली आहे. भाईखळ्याची इम्पिरियल क्राऊन हॉटेल जे आहे ते पण जे आहे ते इन्कम टॅक्स सेक्शन 132 अंडर 19 मध्ये जे आहे ते प्रॉपर्टी सीज केलेली आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी काही दिवसापूर्वी जी धाड टाकली होती त्यामध्ये यामिनी जाधव जे त्यांची बायको आहे त्यांची पण बरीचशी प्रॉपर्टी आहे. आणि यामध्ये असं पण आलेलं आहे की यामिनी जाधवची आई जी आहे सुनंदा मोहिते यांची पण बरेच प्रॉपर्टी जी आहे ते सीज केलेली आहे. जी, आणि आणखी यशवंत जाधव यांच्या रिलेटेड आणखी कोणकोण व्यक्ती आता आयकर विभागाच्या रडारवरती आहेत? हा, कारण त्यामध्ये जे आहे ते न्यू स्टार्स कंपनी जे आहे त्यामधून त्यांनी लोन घेतलं होतं आणि जे काही लोन घेतलं होतं आणि नंतर जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन जे झालेलं आहे ते इरेग्युलॅरिटीज त्यामध्ये झालेली आहे. म्हणूनच जे आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी जे आहे हे सगळं जे आहे प्रॉपर्टी सीज केलेली आहे. त्यामध्ये असं आलं होतं की विनीत जाधव आणि विमल अग्रवालची जी कंपनी होती न्यू स्टार्स मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे ते विलास मोहिते ज्यांचे जवळचे माणूस आहे ते त्यामध्ये डिरेक्टर होते आणि त्यामधून सगळं फायनान्शियल ट्रान्झॅक्शन हा कंपनीमधून झालेला आहे. आणि म्हणूनच जे आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी जे आहे हे आज हे सगळं फ्लॅट सीज केलेलं आहे. जी प्रीतीजी, आणखी एक गोष्ट यामध्ये की या सगळ्या 40 साधारण प्रॉपर्टीज आहेत ज्या आयकर विभागानं जप्त केल्या आहेत. आता आणखी आयकर विभागाची पुढे कारवाई होऊ शकते का किंवा तसं काही अंदाज वाटतोय का? कारण त्यामध्ये हा सगळं जे आहे त्यामध्ये डिटेल अशी आलेली आहे की भायखळ्यामध्ये जे आहे 30 पेक्षा जास्त फ्लॅट त्यांनी घेतलेला होता आणि त्यामध्ये 25 फ्लॅट असं होतं जे न्यू स्टार्स मल्टीमीडिया कंपनी जी आहे जो विनीत जाधव त्यामध्ये एक डिरेक्टर होता आणि त्यांनी ते 40 ते 45 लाख रुपये देऊन जे आहे ते सगळं 30 फ्लॅट विकत घेतलेलं होतं. आणि त्यामध्ये हा जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शनमध्ये असं पण आलेलं आहे की न्यू स्टार्स मल्टीमीडिया जे आहे त्यांनी हॉटेल जे आहे इम्पिरियल क्राऊन ते पण घेतलं होतं आणि नंतर ते हॉटेल जे आहे त्यांनी रेंटवर दिली होती आणि त्या रेंटमध्ये पण त्यांना ते पैसे येत होते. आणि त्यामध्ये असं पण झालेलं होतं की हॉटेल जे त्यांनी घेतली होती ते 2 कोटी रुपयामध्ये घेतली होती आणि ते सगळं ट्रान्झॅक्शन असं झालेलं आहे की दोन वर्षात त्यांनी 20 कोटीपेक्षा जास्त फायनान्शियल ट्रान्झॅक्शन केलं आहे सगळं बाहेर आलेलं आहे. जी प्रीतीजी, खूप धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आतापर्यंत 40 मालमत्ता यशवंत जाधव यांच्याशी संबंधित असलेल्या आयकर विभागानं जप्त केलेल्या आहेत. तर त्या मुंबई आणि आसपासच्या कोणकोणत्या परिसरामध्ये काय मालमत्ता आहेत यावरती आपण एक नजर टाकूयात. तर ज्या आयकर विभागानं जप्त केलेल्या मालमत्ता आहेत त्यामध्ये माझगाव वाडी बंदर 1 कोटी 60 लाखांची प्रॉपर्टी यशवंत जाधवांची, व्हिक्टोरिया गार्डन या ठिकाणची 2 कोटी 20 लाखांची प्रॉपर्टी, तर बिलखाडी चेंबर्स माझगाव इथे 2 कोटींची मालमत्ता, वॉटरफील्ड वांद्रे या ठिकाणी 5 कोटी 10 लाख
रुपये किमतीची त्यांची मालमत्ता, तर माझगाव वाडी बंदर या ठिकाणी 1,60,00,000 अशी ही यशवंत जाधव यांच्याशी संबंधित मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्याची माहिती मिळाली आहे। यानंतर बातमी आहे कोकणातून। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये पुन्हा एकदा मनसे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष बघायला मिळतोय। मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर पुढील 6 वर्षांसाठी निवडणूक बंदी घालण्यात आली आहे आणि यानंतर शिवसैनिकांनी मनसेच्या कार्यालयासमोर एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला। फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा करण्यात आली आणि वैभव खेडेकर यांच्यावरती विविध भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले आहेत। त्यांची चौकशी झाल्यानंतर नगरविकास मंत्रालयाने ही कारवाई केलेली आहे। मला ही गोष्ट अपेक्षित होती कारण की मी शिवसेनेत यावा यासाठी अनेक प्रयत्न केले गेले आणि मी शिवसेनेमध्ये जात नाही म्हटल्यानंतर अशा पद्धतीचा राजकीय निर्णय ह्या ठिकाणी घेतला गेला। परंतु मला एक समाधान आहे की मी माझी राजकीय किंवा मी माझी नगराध्यक्ष पदाची कारकीर्द मी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आणि या ज्या ऑर्डरला मी माननीय हायकोर्टामध्ये चॅलेंज देणार आहे आणि निश्चित मला याच्यामध्ये यश मिळेल। याच संदर्भात आपण अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत खेडमधून। चंद्रकांत, काय आरोप आहेत वैभव खेडेकर यांच्यावरती, त्यानंतर काय चौकशी झाली आणि नगरविकास मंत्रालयाने केलेली ही कारवाई याबद्दल सविस्तर? खर तर गेल्या 2 वर्षापासून जे आहे हे खेड नगरपालिकेमध्ये असणारे शिवसेनेचे जे गटनेते आहेत प्रज्योत तोडकरी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी या संदर्भात जे नगराध्यक्ष आहेत वैभव खेडेकर यांच्या अनेक विविध घोटाळे जे आहेत ते त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली बाहेर काढले असतील। त्यामध्ये प्रामुख्याने जे आहे ते इंधन घोटाळा आहे जो तसं म्हणायला गेलं तर नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी कुठलंही आपलं वाहन जे आहे हे नगरपालिकेचं वाहन शासनाचं वाहन वापरणार नाही असं सांगितलं होतं। मात्र त्यांनी त्यांच्या खासगी गाडीमध्ये देखील जवळपास काही लाख रुपयामध्ये डिझेल जे आहे हे घेतलं होतं। त्याचबरोबर त्यांनी मनसेचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्या गाडीमध्ये देखील जे इंधन आहे हे नगरपालिकेच्या फंडामधून दिलं गेलं होतं असा एक मोठा आरोप त्या ठिकाणी झाला होता। त्याचबरोबर लोकनियुक्त लोकांमधून निवडून आलेले जे नगराध्यक्ष आहेत त्यांना काही शासनाने विशेष अधिकार दिले होते त्या अधिकारांचा गैरवापर जो आहे हा वैभव खेडेकर यांनी केल्याचा आरोप देखील काही पुराव्यानिशी शिवसेनेचे गटनेते आहेत प्रज्योत तोडकरी यांनी केला होता। त्याचबरोबर खेड शहरामध्ये जी शहराच्या अंतर्गत असणारी जी झाडं आहेत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी सागाची सारखी वृक्षतोड केली होती। चंद्रकांत थोडंसं थांबवते कारण मनसेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे स्वतः आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत। वैभव खेडेकर जी, स्वागत तुमचं News18 लोकमत मध्ये। नगरविकास मंत्रालयानं तुमच्यावरती केलेली कारवाई त्याबाबत काय म्हणणं आहे तुमचं? नाही, गेले वर्षभर हे प्रकरण नगरविकास खात्याकडे आहे आणि हे राजकीय हेतूने प्रेरित आहे हे आम्हाला माहिती होतं। या संदर्भात मी माननीय उच्च न्यायालयामध्ये देखील गेलो होतो। उच्च न्यायालयाच्या नजरेसमोर हे प्रकरण असल्या कारणाने त्यांनी 1 महिन्याची स्टे ऑर्डर दिलेली आहे। या नगरविकास खात्याकडे कुठलेही प्रकरण मेरिटवर चालत नाही, राजकीय हेतूने प्रेरित त्यांचे ऑर्डर असतात। यापूर्वीच्या अनेक ऑर्डर ह्या पेंडिंग आहेत परंतु वैभव खेडेकर मनसेचे असल्यामुळे आणि एकंदरीत महाराष्ट्रामध्ये राजसाहेब ठाकरे यांची भूमिका ही आघाडी सरकारला धोकादायक असल्या कारणाने माझ्यासारख्या निष्ठावंत शिलेदारांना राजकारणातनं बाजूला करण्याचे हे प्रकार आहेत। आता ही जी नोटीस मला व्हॉट्सअपवरती मिळाली आहे, मी विशाखापट्टणम इथे आहे, परंतु याला आम्ही कोर्टामध्ये आव्हान देऊ आणि निश्चित माननीय उच्च न्यायालय माननीय न्यायमूर्ती मला न्याय देतील आणि मी लढाई जिंकेन। जी वैभव खेडेकर जी, थोडंसं थांबवते कारण खेडचे शिवसेना शहर प्रमुख निकेतन पाटणे सुद्धा आपल्यासोबत आता फोन लाईन वरती आहेत। निकेतनजी, स्वागत तुमचं News18 लोकमत मध्ये। आता जे काही वैभव खेडेकर म्हणाले की राजकीय सुडापोटी हे सगळं राजकारण केलं जात आहे असा आरोप त्यांनी तुमच्यावरती केलाय थेट, काय म्हणणं आहे तुमचं? मुळात वैभव खेडेकर हे जेव्हापासून या नगराध्यक्ष पदावरती विराजमान झालेत तेव्हापासूनच खेड शहरातील जनतेला त्यांनी दिशाभूल केलेला आहे। धांदात खोटं आहे की वैभव खेडेकर हे मनसेचे पहिले नगराध्यक्ष आहेत। ते जेव्हा निवडणुकीत उभे होते ते खेड शहर विकास आघाडी मार्फत उभे होते, त्यांच्या आघाड्या कुणाजवळ होत्या हे त्यांनी आपल्याला सांगावं।
ते पहिलं दिशाभूल करण्याचं वाक्य येण्याचं की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी असल्याने माझ्यावरती जे आरोप केलेले आहेत ते सिद्ध झालेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे की शिवसेनेच्या नगरसेवकांनी जे जिल्हाधिकारी मार्फत जे भ्रष्टाचार आरोप तत्कालीन नगराध्यक्ष वैभव खडेकर यांच्यावरती केले होते ते आज सिद्ध झालेले आहेत आणि अशा प्रकार अशा अशा नगरविकास खात्याकडनं त्यांना नोटीस देखील आलेली आहे आणि निकाल देखील आलेला आहे. बरं, वैभवजी सुद्धा आपल्या सोबत आहेत. वैभवजी, तुमची एक प्रतिक्रिया आम्ही जी ऐकली त्यामध्ये असं तुम्ही म्हणताय की शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत नाही म्हणून हे सगळं केलं जातंय. नाही, कसं आहे, आता निखिलन पाटणे आहेत हे पूर्वीचे माझे सहकारी होते. 2007 साली मनसेच्याच तिकिटावरती निवडून आले होते आणि मग नंतर ते शिवसेनेमध्ये गेले. आज शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत. अशाच पद्धतीचे कार्यकर्ते शिवसेनेला हवे असतात. आता हा प्रकार मनमानी केल्याचा कारभार की 5 वर्ष या सगळ्या शिवसेनेच्या नगरसेवकांना एकत्रित घेऊन काम केलं आणि शहराचा विकास केलेला आहे. कुठल्याही नगरसेवकांनी बोलावं, जे भ्रष्टाचार सिद्ध झालेले आहेत त्याच्यावरती बोलावं. इतिहास काढायला गेलं तर वैभव खडेकर कुणाचे केले होते हे देखील त्यांनी सांगावं. प्रश्न असा आहे निकेतनजी, तुम्ही माझे सहकारी होतात की नव्हतात हे तुम्ही जाहीर सांगून टाका. मग मी कोणाचा सहकारी होतो? मी रामदासबाईंचा सहकारी होतोच ना. मी सांगतोच ना, मी सुरुवातीचा शिवसेनेमध्ये होतो. जाडून बुजून जे आपले जे वक्तव्य आहे सातत्याने आपले वक्तव्य, मला सूडबुद्धीने माझ्यावरती राजकीय हेतूने हे काय काय कारवाया केल्या जातात हे मुळात. मग मला मला सांगा, हे नगर विकास खात्याकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेक पेंडिंग असताना फक्त वैभव खेडेकरचीच काय ऑर्डर काढली? आलं का लक्षात? त्यामुळे ह्या गोष्ट्या नक्कीच विचार करण्यासारख्या आहेत. वैभव खेडेकर मनसेचे आहेत म्हणून तरच त्या ठिकाणी त्यांनी ऑर्डर काढलेली आहे. अदरवाईज महाराष्ट्रामध्ये अशा असंख्य केसेस पेंडिंग आहेत ज्या आजपर्यंत पटलावरती आल्या नाहीत. फक्त माझी सुनावणी घेण्यासाठी, माझा विषय पटलावरती घेण्यासाठी यांनी बऱ्याच प्रयत्न केले आणि मला त्यांच्या या सत्तेमुळे मला आज या ठिकाणी निर्णय दिलेला आहे. म्हणून दिवस प्रत्येकाचे असतात. आज त्यांची सत्ता आहे, म्हणजे आमची असेल. मौका सभी को मिलता है, मौका आम्हालाही मिळेल. जी निकेतन जी, अगदी शेवटचा प्रश्न, आणि तुम्ही जे म्हणताय म्हणजे जे वैभव खेडेकरांचं म्हणणं आहे की शिवसेनेमध्ये येत नाही म्हणून ही सगळी जाणून बुजून कारवाई केली जाते याच्यावरती एकतर प्रतिक्रिया, आणि ही कारवाई झाल्यानंतर मनसेच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी तुम्ही जे काही जल्लोष केलाय तो देखील आम्ही बघतोय. काय तुमचं म्हणणं आहे वैभव खेडेकर यांच्या म्हणण्यावरती? त्यांचं जे राजकीय कामगिरी पाहिली तर त्यांनी प्रत्येक वेळी आरोप करूनच आपली राजकीय कारकीर्द वाढवली आहेत. मग ते महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम असू देत, आताचे विद्यमान आमदार माननीय योगेदारा कदम असू देत, यांच्यावरती सूडबुद्धीने आणि कुठच्या तरी ह्याच्याने ते आरोप करतच आलेले आहेत. आणि त्यांचं जे म्हणणं आहे की त्यांना शिवसेनेत घेतलं गेलं नाही किंवा त्यांना शिवसेनेत घ्यायचा प्रयत्न केला नव्हता. मुळात मी एक प्रश्न विचारू इच्छितो की कोण असे आहेत की त्यांनी तुम्हाला शिवसेनेची दार उघडी केली होती? ह्या खेड तालुक्यामध्ये, या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, या कोकणामध्ये शिवसेना स्वबळावरती आणि समर्थ म्हणे पुढे वाटचाल करत असताना आपल्यासारखे नेते आम्ही का आयात करू? हा एक सर्वात पहिला मोठा मुद्दा आहे. आणि जे काल जल्लोष झाला तो खेड शहराच्या जनतेच्या वतीने जल्लोष होता की पहिल्यांदा ह्या भ्रष्टाचारच्या पाळ्यामुळे उखडण्याचं काम शिवसेनेच्या वतीने झालेलं आहे. निकेतन पाटणे आणि वैभव खेडेकर दोघांचेही धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात या मुद्द्यावरती. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधनं ही महत्वाची बातमी, ती म्हणजे मनसेच्या माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावरती नगरविकास मंत्रालयानं कारवाई केल्यानंतर शिवसैनिकांनी मनसेच्या कार्यालयासमोर हा असा जल्लोष केला. आता बातमी आहे नागपूर जिल्ह्यातल्या पाणी टंचाईची. नागपुरातील काही गावांचं पाणी दूषित झालंय आणि हे दूषित पाणी प्यायल्यामुळे एका 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय. दूषित पाण्याचं सतत सेवन केल्यामुळे त्याच्या पोटात कॉपरचा थर जमा झाला होता. नागपूरच्या नवेगाव कोराडवासीय या दूषित पाण्याच्या समस्येमुळे त्रस्त झाले. पियुष शिंदे अवघ्या 10 वर्षांच्या या कोवळ्या जीवावर काळानं घाला घातला. पियुषचा दुर्दैवी मृत्यू हा कुठल्या अपघातात नाही तर पिण्याच्या पाण्यामुळे झालाय.
ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसला असेल, पण हे खरंय. नवेगाव कोराड गावात राहणाऱ्या पियुषचा पाण्यानं बळी घेतलाय आणि त्याच्या मृत्यूला कारणीभूत आहे प्रदूषित झालेले गावातले जलस्रोत. दूषित पाण्याचं सतत सेवन केल्यामुळे पियुषच्या पोटात कॉपरचा थर जमा झाला आणि त्याचं लिव्हर बिघडल्याचं वैद्यकीय अहवालात समोर आलेलं आहे. त्याच्या पोटावर जास्त सूजन होती, म्हणजे रोजच्या रोज त्याच्या पोट फुगे, म्हणून आम्ही वाट काय पाहिलं नाही, सरळ मेडिकलला नेलं. त्याच्या किडनी लिव्हरवर आहे तो थर बसला आहे म्हणे. हे लोह नाही का असं लोकं तांबा झालाय म्हणे, त्याच्या लिव्हरला चिपकून आहे म्हणे. आणि त्याच्यामुळे म्हणे ते लिव्हर म्हणजे त्याचे रोजच्या रोज खराब होत चालले म्हणे, म्हणजे त्याच्यात जास्त वाढ होऊन राहिली म्हणे. लिव्हर खराब होणं म्हणजे खूप स्पीडमध्ये चालू आहे म्हणे. पियुषवर ज्या रुग्णालयात उपचार सुरू होते तिथल्या डॉक्टरांनी जेव्हा त्याच्या आई वडिलांकडे पिण्याच्या पाण्याबाबत चौकशी केली तेव्हा दूषित पाण्यामुळेच त्याची तब्येत बिघडल्याचं सांगण्यात आलं. आपल्या मुलाच्या मृत्यूला NTPCच जबाबदार असल्याचा आरोप पालकांनी केलाय. पियुषच्या मृत्यूची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि गावच्या नागरिकांनी गावातलं पाणी पिणं बंद केलंय. गावच्याच बोरिंगच्या पाणी पित होतं म्हणलं, शाळेमध्ये जातात पोरं, जेवढं शाळेला लागून बोरवेल आहे त्या बोरवेलच्या पाणी पितेत बा म्हणलं. नाही हो सकते म्हणजे बोरवेलच्या पाण्यामुळे. पाण्यामुळे झाला म्हणे, त्याईनं टेस्ट घी केली तर त्या पाण्यामुळे झाला म्हणे. त्याचा जो जंग आहे म्हणे तो म्हणे त्याच्या लिव्हर मध्ये फसून आहे म्हणे, त्याला चिपकून म्हणे असं त्याईनं सांगितलं का ह्या पाण्यामुळेच झालं. दुसरं ते काव्य बी म्हणतात म्हणे का त्या पाण्यामुळेच झालं ते काव्य, त्याच्या म्हणजे जो शरीर त्याच्या पिवळा पडत त्याच्यामुळेच झालं. या सगळ्याला कारणीभूत आहे NTPC मधून सांड नदीमध्ये सोडलेलं रसायन युक्त दूषित सांडपाणी, ज्यामुळे जलस्रोत दूषित होऊन नवेगावच्या नागरिकांवर हे संकट कोसळलंय. नवेगावला लागूनच NTPC मौदा औष्णिक विद्युत केंद्र आहे. या औष्णिक विद्युत केंद्राचं रसायनयुक्त सांडपाणी त्या नदीत सोडलं जात आहे, ज्या सांड नदीवर नवेगावची सार्वजनिक नळ योजना आहे. चिमुकल्या पियुषच्या मृत्यूनं आता तरी निर्ढावलेल्या प्रशासनाला जाग येईल का? हजारोंच्या डोक्यावर लटकणारी विषारी पाण्याची तलवार दूर होणार का असा उद्विग्न सवाल आता उपस्थित केला जातोय. तुषार कोहळे, News 18 लोकमत, नागपूर. तर नवेगाव कोरडा या गावामध्ये एका 10 वर्षांच्या मुलाचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्यामुळे मागच्या 4 दिवसांपासून या गावातील नागरिक गावातलं पाणीच पित नाहीयेत. गावात दूषित पाणी आता बळी घेत असतानाही आरोग्य विभागानं याच्यासाठी दखल सुद्धा घेतली नाही, हे दुर्दैवच म्हणावं लागेल. चाकीवर कॅन घेऊन रोज पाणी विकत आणणं हे आता नवेगावच्या नागरिकांसाठी जीवनमरणाचा प्रश्न बनलाय. त्यांच्या गावाला लागून NTPC मौदाच्या औष्णिक विद्युत केंद्रातून रसायनयुक्त पाणी नदीत सोडलं जातं, ज्यामध्ये घातक रसायन कॉपर यासह वेगवेगळ्या धातूंचे मिश्रित अवशेष असतात. या विषारी पाण्यामुळे नवेगावातील सार्वजनिक योजनेची विहीर आणि गावातील सगळे जलस्रोत पूर्णपणे दूषित झाले, त्यामुळे लोकांना किडनी स्टोनचा विकार जडलाय. हे जलप्रदूषण इतकं भीषण आहे की हे पाणी जर आंघोळीसाठी वापरलं तरी अंगाला खाज सुटते. पाण्याची भीती वाटणारच आहे ना, कारण की दुर्घटना झालीच आहे. लोकांच्या मनामध्ये पूर्ण भीती निर्माण झालेली आहे. पाणी प्यायच्या अगोदर लोक विचार करतात की आम्ही पाणी कसं प्यावं. आणि आमच्या गावामध्ये गावापासून तहसील पर 5 किलोमीटर लांब आणि आरोचं पाणी आसपास मिळणार नाही. लोकांपाशी कुठे जायला साधन नाही. अशा वेळेस आम्ही काय करणार? आम्हाला तसेच दूषित पाणी प्यावं लागेल ना. या घटने अगोदर 5-6 लोकांना किडनी स्टोन पण झाला आहे. आणि जो पाणी येते आपण आता पाणी भरून ठेवला का येत्या 1-1.5 तासामध्ये त्या पाण्याला वरत सी येते आपल्या घगऱ्यात किंवा गुंडामध्ये आपण ठेवतो का नाही तो आहे. आणि मग वरतून NTPCचा तो दूषित पाणी आहे. जेथून NTPCच्या पाणी येते त्याच्यावरत एकही नदीला पाणी नाही. तोच पाणी म्हणजे दूषित पाणी इकडे वाहते आणि ढोला पण नदीतच असल्या कारण आहे. पियुष शिंदेच्या मृत्यूनंतर तर गावात असणाऱ्या त्याच्या मित्रांनाही गावचं पाणी पिण्याची भीती वाटते. पियुष सोबत जे घडलं ते आपल्याही सोबत घडू शकतं अशी ही भीती त्यांना सतावतीये.
आता पियुषला जे झालं होतं त्याच्यामुळे आम्हाला भीती वाटते. आम्हाला पण नाही झालं पाहिजे असं. आम्ही बोरिंगचं पण पाणी असं पाणी बरोबर वापरून पितो आहे गाडून. अनेकदा तक्रारी करूनही आरोग्य विभागानं आतापर्यंत या गावातल्या जलप्रदूषणाकडे दुर्लक्षच केलं. आता पियुषच्या मृत्यूनंतरही साधा डॉक्टर गावात आलेला नाही. गावातील नागरिक इतके धास्तावले आहेत की मागील 4 दिवसांपासून कुणीच गावचं पाणीही पीत नाहीये. पियुषच्या उपचारासाठी गावात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी गावकऱ्यांना युरिन टेस्ट करण्याचा सल्ला दिलाय. म्हणजे पाण्याचं कारण पाण्यामुळे त्याचा जीव गेला हे डॉक्टरनी सरळ सरळ सांगितलं. माझ्याकडे रिपोर्ट पण आहे ती सध्या आता आणि त्या टेस्टचं नाव सांगितलं आहे Copper 24 युरिन टेस्ट. पूर्ण गावच्या लोकांना हा आणि पूर्ण गाव म्हणजे जे जे लोक पाणी पितात त्या सगळ्यांना ही टेस्ट करायला पाहिजे असं डॉक्टरचं सजेशन आहे. जर तुम्ही कराल किंवा नाही कराल हे त्यांचा भाग तर नाहीच आहे पण हा आपला भाग आहे. आता आम्हाला भीती वाटते की हा टेस्ट आता कोणी कराल बा त्याच्यासाठी आरोग्य विभाग या ठिकाणी यायला पाहिजे. नवेगाव मधील दूषित पाणी आता गावकऱ्यांच्या जीवावर उठलंय पण कुंभकर्णी निद्रेत असलेला आरोग्य विभाग अजूनही जागा झालेला नाही. त्यामुळे आणखी किती पियुष मृत्यूमुखी पडल्यावर आरोग्य विभाग आणि शासनकर्त्यांना जाग येणार आहे हा खरा सवाल आहे. तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट News 18 लोकमत नागपूर. तर नेमकं नवेगाव कोरडा या गावाचं काय चित्र आहे आणि नागरिकांना कशा प्रकारे आपल्या गावचं पाणी पिण्याची भीती वाटते हे जाणून घेतलंय आम्ही पाहूयात. हो आम्हाला भीती वाटते सर. आता तो मुलगा मरण पावला आम्हाला थोडं भीतीच वाटू राहिली का आम्हालाही एखादं पोट वगैरे दुखलं बा त्या पाण्या दुषीमुळे का आमच्या कुटुंबावर तशी एखादी आपत्ती आली तर मोठं बेकार होईल हा असे आम्हाला त्या पाण्यामुळे भीती वाटून राहिली. तुमचं पाणी पित आहो पण आता आम्ही कुठे जाऊ मोटरसायकल नाही आम्ही या रोज तिकडे कुठं कोणी जातात बाहेरचं पाणी आणायला पण आता आमच्याजवळ मोटरसायकल नाही आणि काय मग आता आम्ही हेच पाणी वापरून राहिलो आता बी मग का करायचं आहे. बोर करण्यास मदत मागितली पण त्यांनी करून दिली पण ते एकदम म्हणजे कोलॅप झाली तर त्याच्यामुळे आम्ही आता त्या दिवशी गावातील सदस्य आणि सचिव साहेब मी सुद्धा आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांना ठराव दिले. त्यांनी म्हटलं की आम्ही 2-3 दिवसात तुम्हाला बोरची व्यवस्था करून देतो. तरी पण आता 5 दिवस झाले तरी पण ते आमच्याकडे म्हणजे दुर्लक्ष करत आहे. माझ्या घरी फक्त मी पिते पाणी नाही तर माझ्या इथे आरोचंच पाणी आणतात मौद्यावरून. तर अशासारखं सगळ्यांची परिस्थिती नाही आहे की ते सगळे लोक आणू शकतील. तर यासाठी NTPC ने लवकरात लवकर प्रयत्न करून आमच्या गावच्या पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा असं आम्ही वारंवार त्यांच्याकडे जाऊन सांगितलं. आता उद्या पाठवतो परवा पाठवतो असंच म्हणत आहेत ते गाडी पण अजूनपर्यंत आमच्याकडे गाडी आली नाही आणि पिण्याच्या पाण्याची सोय अजूनही होऊ शकली नाही. यानंतर थेट आपण नागपुरात जाऊयात. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत आहे. तुषार, या गावच्या पाण्याचा प्रश्न तर फारच गंभीर बनलाय मात्र कोणत्या संबंधित विभागाने याची दखल आतापर्यंत घेतली की नाही? आतापर्यंत तरी अजूनही कोणत्याच संबंधित विभागाने याची दखल घेतली नाही. याला 2 विभाग जबाबदार आहे. एक तर NTPC चं प्रशासन जबाबदार आहे कारण की त्यांच्याच चुकीमुळे हे संपूर्ण या गावातलं जे जलस्रोत आहे ते दूषित झालेलं आहे आणि मागच्या काही वर्षापासून सातत्याने या गावचे नागरिक या जलस्रोतातनं पाणी पितात त्यामुळे त्यांना वेगवेगळे आजार होतात. जेव्हा पियुष शिंदेचा मृत्यू झाला पियुष शिंदेचा वैद्यकीय अहवाल आला त्या वैद्यकीय अहवालामध्ये ही गोष्ट पुढे आली की त्याच्या लिव्हरवर कॉपरची लेअर तयार झाली आणि ती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे की जर का इतरांना देखील हा आजार असेल तर तो त्यांच्यासाठी धोकादायक असू शकतो. त्यामुळे त्यांनी आधीच या संपूर्ण प्रकरणाची चाचणी करून घ्यावी जेणेकरून त्यांना त्या संदर्भात उपाययोजना करता येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट की एखाद्या गावच्या नागरिकांना स्वतःच्या गावचं पाणी प्यायची भीती वाटते मात्र तिथलं जे जिल्हा परिषद प्रशासन आहे किंवा ते प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तिथल्या डॉक्टरांना साधी याची कल्पनाही नाही. मागच्या 4-5 दिवसापासून त्या गावचे नागरिक स्वतःच्या गावचं पाणी पित नाही पाणी बाहेरून विकत आणतात आणि ती पाणी पितात मात्र जिल्हा परिषद प्रशासन असेल किंवा आरोग्य विभाग असेल ना साधी याची कल्पना नसणं हा देखील अत्यंत धक्कादायक प्रकार आहे. आणि NTPC मुळे जे प्रदूषित पाणी झालेलं आहे ते काही आज किंवा उद्या किंवा 2-4 दिवसाआधीचं नाही हे मागच्या काही वर्षापासून आहे. त्यामुळे NTPC प्रशासन देखील याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे. विशेष करून त्या गावामध्ये जे सांडपाणी NTPC कडनं सोडलं जातं त्या NTPC च्या सांडपाण्यामध्ये अनेक रसायनयुक्त घातक द्रव्य मिश्रित असतात आणि ते पाणी जमिनीच्या आतमध्ये जातं त्यामुळे जमीन दूषित झाली सोबतच जमिनीसोबत जे जलस्रोत आहे ते देखील दूषित झाले. त्यामुळे या गावच्या नागरिक वर्षानुवर्ष सातत्याने ते दूषित पाणी पित आहे त्यामुळे या नागरिकांना हा त्रास झाला. आता प्रश्न हा आहे की या गावच्या पाण्याचं याआधी कधी
टेस्ट केली का, म्हणजे ते पाणी दूषित आहे की पिण्यालायक आहे, या संदर्भात देखील आरोग्य विभागाने काही टेस्ट केली का, या संदर्भात विचारलं तर त्यांनी सांगितलं की या संदर्भात कोणतीही तपासणी केली गेली नाही, नागरिकांना एक प्रकारे वाऱ्यावर सोडलं गेलं। म्हणजे आपण जर का बघितलं मराठवाडा असेल किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये आपण काही घटना बघितल्या की त्या गावामध्ये पिण्याचं पाणी नसल्यामुळे तिथल्या नागरिकांना वनवन फिरावं लागतं, या गावामध्ये पिण्याचं मुबलक पाणी उपलब्ध आहे मात्र नागरिकांना त्या पाण्याची भीती वाटते कारण की या गावचं पाणी प्रदूषित झालेलं आहे आणि याची साधी कल्पना प्रशासनाला नसणं हे अत्यंत धक्कादायक आहे। आजच नागपूर जिल्ह्यामध्ये पंचायत राज समिती दौरा करत आहे, जिल्हा परिषदच्या वेगवेगळ्या विभागाच्या कामाची पाहणी करत आहे, मात्र अधिकारी असेल किंवा कर्मचारी असेल पदाधिकारी असेल हे सर्व त्या पंचायत राज समितीची खुशमिजागी करण्यामध्ये खुश आहे, त्यांना खुश करण्यामध्ये व्यस्त आहे, मात्र ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती आहे, नागरिकांना कशाप्रकारे तासाचा सामना करावा लागतो याकडे प्रशासनाचं लक्ष नाही। साधं पंचायत राज समिती तरी त्याकडे लक्ष देईल का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की पंचायत राज समिती अंतर्गतच ग्रामीण भागातले आरोग्य विभाग येतात, त्यामुळे जर का त्यांना या संपूर्ण गोष्टीची कल्पना झाली तर त्यांनी तरी साधी व्हिजिट द्यावी त्या भागामध्ये, त्यानंतर त्यांना लक्षात येईल की त्या गावचे नागरिक किती त्रस्त आहे। म्हणजे एका गावच्या नागरिकांना स्वतःच्या गावच्या पाणी पिण्याचीच भीती वाटणं हेच मोठं धक्कादायक वास्तव आहे, कारण की वर्षानुवर्ष ज्या गावचं पाणी पण लहानाचे मोठे झालेले हे नागरिक साधे आता त्या गावचं पाणी पिण्यालाही भीतात, आंघोळीला पाणी वापरायला त्यांना भीती वाटते, म्हणजे इतकं दूषित पाणी झालंय। याकडे ना NTPC प्रशासन गंभीर आहे, ना जिल्हा परिषदचा आरोग्य विभाग गंभीर आहे, त्यामुळे निश्चितच या नागरिकांना वाऱ्यावर सोडलं अशी यांची ओरड होती आणि ते देखील वास्तव आम्ही जेव्हा त्या गावामध्ये गेलो तेव्हा तसंच आम्हाला पाहायला मिळालं। बरं तुषार, या दूषित पाण्यामुळे एका 10 वर्षाच्या मुलाचा जीव गेला, बरं आणखीन गावामध्ये अशी कोणी लोक आहेत का की ज्यांना या दूषित पाण्याचा फटका सहन करावा लागतोय की त्यामुळे ते आजारी आहेत? निश्चित, काल जेव्हा दुपारला आम्ही त्या गावामध्ये गेलो होतो बातमी करण्यासाठी तेव्हा तिथल्या एकाच महिलेला आमच्या समोर रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं, तिला देखील पोटदुखीचा त्रास होता। इतकंच नाही तर त्या गावातले अनेक नागरिक सांगत होते की अनेक छोटे छोटे मुलं त्यांना वारंवार पोटदुखीचे त्रास होतात, कुठल्या आजूबाजूच्या डॉक्टरकडे जाऊन तो उपचार करण्याचा प्रयत्न करतात, मात्र काय होतं की सुरुवातीला ही समस्या लक्षात येत नाही। म्हणजे पियुष शिंदेच्या बाबतीत जे झालं तेच इतर मुलांच्या बाबतीत होण्याची दाट शक्यता आहे की सुरुवातीला मुलांना कोणता रोग आहे याची कल्पनाच येत नाही। जेव्हा पियुष शिंदेचा मृत्यू झाला त्याचा वैद्यकीय अहवाल दिल्लीला पाठवण्यात आला आणि दिल्लीच्या प्रयोगशाळेमध्ये सांगण्यात आलं की पियुष च्या लिव्हरच्या वरच्या भागाला सूजन आलेली होती आणि ती सूजन त्याच्या लिव्हरमध्ये जो कॉपरचा थर तयार झाला होता त्यामुळे होती। म्हणजे याचं जे प्रमाण आहे म्हणजे सामान्य मुलाच्या किंवा सामान्य नागरिकांच्या शरीरामध्ये जे कॉपरचं लेअर किंवा जे काही प्रमाण असतं त्यापेक्षा कितीतरी 1000 पटीने ते जास्त होतं, त्यामुळे तुम्हाला कल्पना येईल की ते पाण्यात दूषित किती मोठ्या प्रमाणामध्ये दूषित असेल आणि ही समस्या त्या गावच्या प्रत्येक नागरिकांना भेडसावत आहे आणि पियुषच्या मृत्यूनंतर त्यामुळेच नागरिकांना तिथलं स्वतःच्या गावचं पाणी प्यायची भीती वाटते। म्हणजे मागच्या 5 दिवसापासून त्या गावचे नागरिक तिथलं पाणी पित नाही, म्हणजे ही किती मोठी शोकांतिका असेल की महाराष्ट्रामध्ये असं एक गाव आहे की त्या गावच्या नागरिकांना स्वतःच्या गावचं पाणी पिण्याची भीती वाटते आणि प्रशासनाचं साधं त्याकडे लक्षही नाही किंवा मागच्या 4-5 दिवसामध्ये साधं प्रशासनाच्या यंत्रणेतले कोणती डॉक्टर्स असेल कर्मचारी असेल अधिकारी असेल तिथे गावात पोहोचले नाही की नेमकं तुमच्या गावामध्ये एका लहान मुलांचा मृत्यू झाला नेमकं त्याचं कारण काय। म्हणजे त्या पंचकृषीमध्ये प्रत्येक गावाला माहित आहे की नवेगावमध्ये काय घडलं, नवेगावच्या नागरिकांना काय त्रास आहे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांना देखील माहित आहे मात्र त्यांनी त्याची साधी दखल घेण्याची देखील गरज त्यांना वाटली नाही। म्हणजे किती निर्धावलेले हे अधिकारी असतात, यंत्रणा किती निर्धावलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळतं आणि NTPC पण तितकीच दोषी आहे। NTPC प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे की त्या भागामध्ये जलस्रोत प्रदूषित होणार नाही, जे काही त्यांचं सांडपाणी आहे ते त्यांच्या नियमानुसार योग्य पद्धतीने त्याचं विल्हेवाट करणं हे NTPCची जबाबदारी आहे, पण ते अत्यंत निष्काळजीपणे ते सांडपाणी नदीमध्ये सोडून दिलं जातं आणि त्यामुळे मग त्या भागाच्या परिसरातील नागरिकांना अशा प्रकारचा त्रासाचा सामना करावा लागतो, त्यामुळे शोकांतिका आहे आणि महाराष्ट्र शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे। बिलकुल तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। निदान News18 लोकमतची ही बातमी पाहून या गावामध्ये हा पाणी प्रश्न सुटावा इतकीच अपेक्षा। आणि बातमीसोबतच वेळ झाली नमस्ते महाराष्ट्रमध्ये, आता इथेच थांबण्याची। सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा News18 लोकमत।